महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित आपले उद्घाटक, भारत सरकारचे मंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने, माजी पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, उत्तर नागपूरचे आमदार आणि माजी मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत, आमदार कृष्णाजी खोपडे, माजी खासदार आदरणीय जोगेंद्र कवाडे सर, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले, आमदार प्रवीणजी दटके, माजी आमदार मिलिंदजी माने, वीरेंद्रजी कुकरेजा, संजयजी भेंडे, आपले एनआयटीचे श्री सूर्यवंशी, आयुक्त प्रशांत नारनवरे, कलेक्टर विपी निटनकर, श्रीमती सौम्या शर्मा, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या पवित्र दिवशी एक अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर या वास्तूचं आपण उद्घाटन करतोय. आणि खरोखर मी NMRDA आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार झाली. याचे आर्किटेक्ट श्री कांबळे ज्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलं, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला दर्जा या वास्तूचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नागपूर आणि विदर्भाच्या करता एक अतिशय अनमोल अशा प्रकारचा ठेवा या वास्तूमुळे निश्चितपणे या ठिकाणी तयार झालाय. खरं तर नितीन राऊत साहेब, ही गोष्ट जी आपण सांगितली ती वास्तविकता आहे की मुळातच ही संकल्पना त्या काळामध्ये आपण स्वतः मांडली आणि आपणच त्याची मान्यता घेतली आणि त्यामुळे निश्चितपणे आपलं श्रेय कोणी हिरवून घेणार नाही. फक्त त्याचवेळी थोडंबहुत श्रेय आपल्याला आम्हालाही द्यावं लागेल याचं कारण आपल्याला कल्पना आहे की याची मान्यता झाल्यापासून एका महिन्यात मी मुख्यमंत्री झालो, बडोले साहेब आमचे सामाजिक न्याय मंत्री झाले आणि त्यानंतर माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आणि बडोले साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना एकूण आपण त्या काळामध्ये जवळजवळ 80 कोटी रुपये हे या वास्तूकरता दिले आणि आता पुन्हा नव्याने सरकार या ठिकाणी आल्यानंतर 14 कोटी रुपये या वास्तूकरता आपण दिले. आणि म्हणून जसं आपण सांगितलं, हे आपलं सगळ्यांचं श्रेय आहे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही चांगली संकल्पना मांडली तर आम्ही त्याला स्थगिती देतच नाही, उलट ती संकल्पना पूर्ण करण्याकरता जो काही निधी लागतो तो निधी या ठिकाणी देण्याचं काम त्यावेळच्या सरकारने आणि आताच्याही सरकारने मी अर्थमंत्री असताना या ठिकाणी केलाय. आणि याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की बडोले साहेबांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून याकरता स्वतः लक्ष घातलं. आमदार मिलिंद माने आणि बडोले त्या काळात माझ्याकडे आले होते, एक बैठक मी घेतली, 4 बैठका बडोले साहेबांनी घेतल्या. ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या आणि आज हे काम या ठिकाणी पूर्ण झालं. मध्यंतरीच्या काळात राऊत साहेब मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आता याचं उद्घाटन केलं पाहिजे. तात्काळ ती उद्घाटनाची तयारी आपण केली. आज खरं म्हणजे उद्घाटनाला मुख्यमंत्री साहेब देखील येणार होते पण काही कारणाने मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण त्यांनीही आपल्याला या कार्यक्रमाकरता शुभेच्छा दिल्या आहेत आणि माननीय आपले नेते गडकरी साहेबांच्या हस्ते आज आपण याचं उद्घाटन केलंय.
आणि आम्ही सगळ्यांनी मंचावर बसून विचार केला की इतकं सुंदर झालेलं आहे पण याचं मेंटेनन्स देखील झालं पाहिजे. मेंटेनन्स करता काय पैसा लागेल तो तर आपण देऊच, पण अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं केल्यानंतर त्याचा दर्जा चांगला कसा राहील या दृष्टीनं या ठिकाणी माननीय गडकरी साहेब असतील, राऊत साहेब असतील, सगळ्यांनी मिळून असा विचार केलाय. दिल्लीतलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचं अतिशय सुंदर सेंटर हे त्या ठिकाणी तयार झालंय, त्यांच्यासोबत करार करून आणि या ठिकाणी जर आपल्याला याचं मेंटेनन्स करता आलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे जे काही कन्व्हेन्शन सेंटर आपण तयार केलंय ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून निश्चितपणे मी आश्वस्त करू इच्छितो की याचं जे काही थोडं उर्वरित काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम याच्यामध्ये काय आहे, आता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लागलेला हा लहान आहे, या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा पुतळा हा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. आणि म्हणून तो जो काही पुतळा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे त्याकरता जे काही अडिशनल आपल्याला 5 कोटी रुपयाचे तो पुतळा आहे त्याला जे काही निधी लागेल तो निधी देखील तात्काळ आपण उपलब्ध करून देऊ, जेणेकरून जेवढी भव्य इमारत आहे तेवढाच भव्य त्या ठिकाणी मूर्ती पुतळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असला पाहिजे आणि गेल्यानंतर पहिल्यांदा या महामानवाचं दर्शन झालं पाहिजे की ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, देशातलं नव्हे तर जगातलं सर्वोत्तम संविधान हे कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. या भारताच्या विकासामध्ये सर्वात मोठा वाटा भारताच्या संविधानाचा आहे आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे देखील सांगतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं भारताचं संविधान आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामुळेच आज भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था झालेली आहे. खरं तर या संविधानामुळे आज सर्वांकरता संधीची समानता प्राप्त झाली आहे. आता जन्माने कोणी मोठा होणार नाही, आपल्या कर्मानं तो मोठा होईल ही व्यवस्था या संविधानाने तयार केली आहे. आणि म्हणूनच या महामानवाचे जेवढे उपकार हे आपण खऱ्या अर्थानं मानू शकतो तेवढे मानले पाहिजेत. त्यांनी या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवण्याकरता हे संविधान आपल्याला उपलब्ध करून दिलं. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी आपल्या संपूर्ण सामाजिक आंदोलनाचे हिरो तर आहेतच, पण त्यासोबत ते तत्ववेत्ते होते, ते अर्थतज्ज्ञ होते. अर्थतज्ज्ञ म्हणून या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं 100 वर्षापूर्वी प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी हा ग्रंथ लिहिला, त्याला 100 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आज त्या ग्रंथामध्ये पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की 100 वर्षापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की भारतीय रुपयासमोर काय समस्या येऊ शकतात, काळा पैसा कसा जमा होऊ शकतो, तो काळा पैसा संपवायला काय केलं पाहिजे, कशा प्रकारे इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये घेतलं पाहिजे, हे सगळे विचार 100 वर्षापूर्वी त्यांनी लिहिले जे आजही अत्यंत योग्य आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाला अनेक गोष्टी त्यांनी दिल्या. या देशामध्ये इलेक्ट्रिसिटीची नॅशनल ग्रीड आज झाली पाहिजे याकरता ऊर्जा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस ते स्वप्न बघितलं आणि देशात आज जी नॅशनल ग्रीड आपण पाहतोय ती तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. एवढंच नाही, पाटबंधारे मंत्री म्हणून या देशातले जे सर्वात मोठे पाटबंधाऱ्याचे प्रकल्प आहेत सूरजकुंड पासून तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही प्रकल्प आहेत हे प्रकल्प सुरू करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या काळामध्ये नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून देशाला दुष्काळमुक्त कसं करता येईल याची पहिली संकल्पना ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. ही संकल्पना आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पूर्ण करतो आणि म्हणून या देशामध्ये मजूर मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असेल किंवा या देशामध्ये सामाजिक समता स्थापन करण्याकरता त्यांनी केलेलं काम असेल हे काम
अनुपम अशा प्रकारचं काम आहे आणि आजच्या या दिवशी आपल्या सगळ्यांना हाच संकल्प केला पाहिजे की त्यांच्याच जो काही त्यांनी मार्ग दाखवलाय त्या मार्गाने चालत भारतीय संविधानाच्या अनुरूप आम्ही सगळे आमचे अधिकार हे प्राप्त करू आणि त्याचवेळी जे कर्तव्य आम्हाला आमच्या संविधानाने दिले आहे ते कर्तव्याची पूर्तता देखील आम्ही सगळे मिळून करू, तरच खऱ्या अर्थानं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचे हकदार या ठिकाणी असणार आहोत। आज मला अतिशय आनंद आहे की आपण हॉस्टेलचं देखील या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचे हॉस्टेल देखील झालेलं आहे आणि त्याचवेळी डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी या ठिकाणच्या हॉस्पिटलचा जो प्रश्न मांडलेला आहे त्यांची माझी चर्चा झाली आणि राऊत साहेब आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी जो काही प्रस्ताव होता तो पीपीपी मॉडेलवरचा प्रस्ताव होता आणि आम्ही न्यायालयात सांगितलं की शेवटी उत्तर नागपूर हा मागास भाग आहे, हा गरीब भाग आहे, या ठिकाणी जास्तीत जास्त वस्ती गरिबांची वस्ती आहे, या ठिकाणच्या जनतेला पीपीपी परवडणार नाही कारण त्याचे गेट्स हे जास्त असतील आणि म्हणून मी स्वतः कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दाखल केलेला आहे की पीपीपी तत्वावर नाही, राज्य सरकार स्वतः पैसा देऊन त्या ठिकाणी हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार करेल आणि त्या संदर्भातला पूर्ण पैसा हा राज्य सरकार देणार आहे आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं पीपीपीचं अन्यत्र कुठेही करू जिथे जागा असेल, कारण शेवटी पीपीपीला आपल्याला कल्पना आहे की त्यामध्ये प्रायव्हेट लोक येतात, प्रायव्हेट लोक आल्यामुळे अर्थातच त्याच्या दरांवर काही ना काही बंधन येतं आणि म्हणून पीपीपीचा जो एशियन डेव्हलपमेंट बँकेने फंडेड प्रकल्प आहे हा आपण अन्यत्र करणार आहोत, या ठिकाणी पूर्णपणे राज्य सरकारच्या निधीमधनं पैसा देऊन हे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आपण अतिशय चांगलं तयार करणार आहोत हे आजच्या क्षणी मी आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो आणि यासोबत या नागपूरच्या विकासामध्ये काम करत असताना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण कधीच भेदभाव करत नाही, गडकरी साहेबांनी नेहमी भूमिका ठेवली आहे की आपल्या शहराचा सर्वांगीण विकास तो सर्वस्पर्शी असला पाहिजे, तो सर्वव्यापी असला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या उत्तर नागपूरच्या विकासाच्या ज्या ज्या संकल्पना आमच्या पुढे येतील या राज्याचा अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्या संकल्पनांना बळ देण्याचंच काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता आलं त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।